मॅन लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये किरण इलेवन शिरवणे हॅलो 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 सामन्याला हो पाहू शकाल एक चांगली स्पर्धा नगरसेवक ट्रॉफी दोन हजार अठरा विद्यमान नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतारसाहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आपल्या स्क्रीनवर पंतनगर बॉईज आणि किरण इलेव्हन शिरवणे या टीमची सर्व प्लेईंग लिस्ट जे आता या मॅचमध्ये खेळणार आहेत दोन्ही टीमला शुभेच्छा असतील आणि जाऊया आमच्या डी जेकडे कडे गणपती बाप्पाचं एक सुमधुर संगीत घेऊन या स्पर्धेला आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये खुल्या गटातील दुसऱ्या दिवसामध्ये आपण प्रवेश करतोय गणपती बाप्पाला वंदन करून या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत आणि त्यानंतर जाऊया आमच्या कोपरखेरणे गावचे भूमिपुत्र अतिशय नामंत समालोचक संतोष मात्रे सँडी यांच्याकडे पहिल्या सत्रासाठी थँक्यू लवकर स्पीडअप करा, करा। नगरसेवक कर चषक शिरवणे दोन हजार अठरामध्ये सर्व क्रीडा रक्षकांचे व खेळाडूंचे मी हार्दिक स्वागत करतोय जबरदस्त क्रिकेट भव्य दिव्य असे क्रिकेटचे ही पावसाळी रबर क्रिकेट खरोखरच्या अविनाचे शिल्पकार ज्ञानेशी ज्ञानेश्वरजी सुतार साहेब त्याच्यानंतर मी खरोखर अवी सुतार त्याच्यानंतर अनिल भोईर श्री किरण भोई मेहर श्री दत्ता नाईक आणि श्री विवेक सुतार बुवा यांना धन्यवाद देईन त्यांना कुणालचं मी मनोरपक्क आभार व्यक्त करतो कारण या अशा मोठ्या इव्हेंटमध्ये एक घटक म्हणून मला आमंत्रित केल्याबद्दल तुमचं मनोरपक्क मी आभार व्यक्त करतो आहे आणि घेऊन आहे एक चांगल्या सामन्याकडे जे ओप्या ओपनचं खुल्या गडल्यातला हा पहिला सामना सुरू होते आपल्यासमोर शिरोणे किरण कीरन। किरण येऊन आहे शिरण शिरोणे आणि पंतनगर बॉईज घाटकोपर यांच्या दरम्यान नाणेफेकीचा कोल मात्र जिंकलेला आहे किरण एलेवन सिरिवणे या संघानं आणि ही डिसाईड फील्ड फर्स्ट नाणेफेकीचं कोल क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय आहे आणि आमंत्रित केले पंतनगर घाटकोपर या संघाला फलंदाजसाठी विनंती करतोय कारण बरेचसे सामने सहा षटकांचा हा सामना आहे त्यामुळे वेळ जास्त जाऊ शकतो सात सात सामने कारण उर्वरित एक का सामना जो ग्रामीण गटातील आहे तो दुसरा सामना आम्हाला खेळवायचा आहे वेळ कमी पडू शकतो यासाठी नम्रतेची विनंती आहे वेळ अतिशय महत्वाचा आहे त्यासाठी सहकार्याकडे दोन पंच सज्ज झाले आहेत दत्ता मेहर आणि गुरुनाथ अशा दोन दोन सलामीच्या आघाडीवर लवकरात लवकर पाठवा अशी मी नम्रतेची विनंती पुन्हा एकदा करतोय पंतनगर घाटकोपरच्या संघ नायकांना पावसाच्या हलक्याच्या सरी आणि पावसाला क्रिकेट म्हणलं तर अशा हलक्याच्या सरी हे निश्चित त्याच्यामध्ये आनंद आहे ते द्विगिणत करतं खरोखरच पावसाळ्या असल्यानं पावसाळ काय थम्मान घालू शकतो त्या थायलंड थायलंडमध्ये आपण पाहिलं होतं खरोखर अठरा दिवस जे जी जीवाशी जी खेळत होते त्यामध्ये खरोखरच कौतुक करायला गे सर्व देशाने मात्र एकत्रित येऊन त्या फुटबॉल असे गेले होते त्या गुहेमध्ये गुहेमध्ये गेल्यानंतर पाण्याच्या सरींचा जो पातळी होती अचानक वाढली गेली कर्नाटकने रुमटे उभे होतात रोमांच उभं राहतो थायलंडमध्ये थरार खरोखरच ह्याही याची दे याची डोला ज्याने ज्याने बघितला असेल जे गुहित अडकले होते त्याच्यानंतर मात्र पुण्याच्या त्या अभिनेत्याला मात्र माझा सलाम असेल त्या अभिनेत्यानं ने पंप नेऊन ते उपसा पाणी उपसा करण्याचं एक सुरेख काम केलं किर्लोकर किर्लोस्कर ब्रदर्स पुणे लेट स्टार्ट टू गेम लवकरात लवकर फळंदाज पाठवा म्हणजे पाऊस काय करू शकतो पावसाशी खेळणं नेहमीच घातक म्हणजे कुणी तुम्ही हवेश कला आगी शे केला पण पावसाचं पाणी काय थमान घालतं या अठरा दिवस थायलंडमध्ये तो थरार पण एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हटलं जातं त्यामध्ये पूर्ण देश वर्ल्ड एकत्र आलं होतं आणि थायलंडला सहाय्य करून गेलं होतं सुखरूप आणलं होतं पण अभिनयतेने कमाल केलं कारण पंप काय करू शकतो अभिनंदन इंजिनिअरिंग असल्यानंतर काय तुम्ही या उशिराचं जोर करू शकता ते दाखवलं होतं पुण्याच्या अभिनय अभियंत्याने इंजिनिअरने आणि त्याचे किर्लोशक ब्रदर्स ही मोठी कंपनी पंपाचे यांनी बरंच साकार्य सहकार्य केलं असं असतो पाऊस पाऊस थर्मान घालतो तेव्हा काही होतं एक तुफान आला होता आणि त्याच्यामध्ये सुखरूप बाहेर काढलं सर्व देशाने आणि खरोखरच आभार व्यक्त केलं थायलंड या देशाने तमाम इतर देशांचं त्याच्यामध्ये भारतीय पुण्यांचं पुणेकर हे ब्रदर्स आले होते किर्लोस्कर आणि अभिय यंदा अमीर पाटील आणि अरुण अमित पाटील आणि अरुण यादव असे आघाडीचे फलंदाज येत आहेत आपण पा पाहणार आहोत खास करून किरण इलेवन सिरवणच्या या संघामध्ये बाहुबली क्रिकेटचं बाहुबली सुमित ढेकळे आणि भिवंडीचं वंडर बॉय जयेश पाटील एक जबरदस्त तगडीच संघ आहे दोन्हीच संघ तगडे आहेत त्यामध्ये दुमत नाही आहे परंतु क्रिकेट इज गेम ऑफ चान्स असं म्हटलं जातं कारण ज्यांचा दिवस आजचा जो सफल असेल पाच टक्के जणांना जर लक मिळालं तर सामन्यामध्ये कोणताही संघ जिंकू शकतो याबद्दल नो डाऊट लेट स्टार्ट टू गेम स्पीडअप करा बराच वेळ खरतो कारण का कुणाला सांगतलं कारण काल जे सामने झाले होते बरोबर साडे दहा वाजता हे सामन्याला पहिला चेंडू पडला होता इथे मात्र दहा चाळीस होता दहा मिनटं जास्त खर्च झाले मी नम्रतेची विनंती करतोय दोन्ही संघांना आणि दोन्ही पंच जे जा सज्ज झाले आहेत पहिल्या षटक्क घेऊन आल्या किरण इलेव्हन सिरवणीकडून गोलंदाज एमराज एमरोज सुरेख गोळंदाज कारण युनायटेड स्पोर्ट्स ऐरोलीचे जे जा दोन हजार सोळा पंधराचं कुणाल जे आयोजन होतं त्याच्यामध्ये अमरोजला पाहिलं होतं सुरेख गोळंदाजी टाकले होते आणि त्या युनायटेड स्पोर्ट्स आयरुलच्या अमरोजला एक धमाल केली होती या चांगलं मैदान आहे रामलीला मैदान या मैदानावर सुरेख आपण सामने पाहतो दोन लाख पहिलं आणि एकला पहिलं लेस स्टार्ट टू गेम शत्रक्षण पावस डीप कब डीप एक्स्ट्रा कब लॉंग लॉग ऑप कवो कॉर्नॉट डीप मिड विकेट अँड डीप स्क्वेअर लाईक इज एनालिसिस फिल्डिंग फलंदाज सज्ज होतो अमित आजच्या दिवसातला पहिला चेंडू एम्ब्रोज घेऊन येईल समोर अमित पाटील राईट हँड उर्दो विकेट तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा श... नगरसेवक चषक दोन हजार अठरा या स्पर्धेच्या दरम्यान मी कुणाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय वेलकम टू द सी द नाईसली पहिला चेंडू अखो टप्प्या चेंडू पण कुठेतरी दिशा होता दिशा हरवला होता ऑफसाइडला टप्पा आणि अतिशय वेगवान चेंडू टाकण्याच्या या नादामध्ये आपली दिशा हरवून बसलाय पाहिली होती दिशा दत्ता मेहरे पंचाने त्यांच्या इशारा पोचवला खराब चेंडून मात्र सुरुवात होते इथे पंतनगर घाटकोप संघाची वाईटने बिनगडी बाद एक धावा लागतात धापफळकावर सुरेख क्रिकेट कारण आतापर्यंत पाच अर्धशतक लावले असं कुणाला चांगली माहिती देतोय पण पहिलं शत अर्धशतक होतं ते रोहित हिटमॅन यांच्या नावावर होतं त्याच्यानंतर फोर्टी प्लसचा मनोजी चौक चु, चमकून चु, गेला होता त्रेपन्न धावा तब्बल ठोकल्या होत्या त्याच्यानंतर योगेश पवार याचं अर्धशतक आपण पाहिलं होतं सुरेखाचे पाच अर्धशतक पाहिलंय विक्रांत पाटील डोंबोली चोळेगावचा विक्रांत पाटील एक नामवंत असा खेळाडू त्याचा अर्धशतक नावा लावलाय आकाश तारेकर हा रायगडचा एक जबरदस्त प्रख्यात खेळाडू आकाश तारेकर नाश्य तकला असे माणकेल बघू आजचा दिवस भाले रोहित भालेराव एकोणसत्तर धावा बापुडला चेंडू पुन्हा एकदा इथे अतिशय वेगमान चेंडू दिशा कुठे हरतोय वेग चांगलाय पेज चांगलाय परंतु कुठेतरी जे दिशा आहे दिशाला लवकरच अंमलात आणलंय यानंतर मात्र अंबोजला हा चेंडू टाकणं दोन चेंडू खराब टाकून धावसंख्या मात्र अतिरिक्त धावसंख्या वाढली जाते दोन वर दोन बिनगडी बाद ओ हो हो सलग तीन चेंडू हॅट्रिक म्हणजे खरोखर ज्या प्रमाणे आपण हॅट्रिक पाहिले होते त्याच्या मंडा वाशी पण त्याने हॅट्रिक केली होती दोन हजार तीन मध्ये पहिले तीन विकेट घेण्याचा विक्रम केला त्या हॅट्रिक मध्ये हॅट्रिक सलग तीन चेंडू अम्ब्रोजचे खराब प्रदर्शन गुणाशी टाकताना किरण सिरवणीकडून उन अम्ब्रोज नाव एनशियन बॉलर राईट टू अमित पाटील ओ ग्रेट डिलिव्हरी एक्सल्ट डिलिव्हरी या चेंडूची आवश्यकता पूर्णपणे बीट करून गेला होता इस्टच्या हातामध्ये लवली बॉलर लेन चांगली ती ऑप्शनला दिशा दिली ठेवली आणि सरळ मात्र चकून गेला होता अमितला हातामध्ये इष्टरक्षकाचे गोलंदाज वन्स अगेन आवाज चांगला होता पण आवाज चांगला गेल्यानंतर डाव्या स्ट्रीला सोडून जातोय असं दत्ता मेरचा इशारा दिला होता इस गिव्ह सर पाहायला जरूर लागलं पण दिशा कुणी डाव्या स्ट्रीला सोडून जातोय त्याच्यानंतर मात्र जसं फाईन लेगला चेंडू जाईल अखोमे अखोमे इशारा करत मात्र दोन धावा पलून काढलाय पण हे दोन धाव मात्र फलंदाजा नावावर लागणार नाही ते आहे मन मला सांगतोय चांगला स्कोरर आमच्या मध्ये आलेला आहे आणि तो हार्ड म्हणजे समालोचकाचा मन, समालो मन तुझं स्वागत धाव संख्या जाते पाच वर अजूनही फलंदाजाला मात्र आपल्या बॅटने खातं खोळावं लागेल नगरसेवक शिक्षक दोन हजार अठरा तमाम दर्शकांचं आम्ही या स्पर्धे दरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत करतोय कारण प्रेक्षकांची जी गर्दी आहे ती अतिशय हलू हलू वाढणे कारण उपन खुल्या गटातलं क्रिकेट पाहायला मिळणार आहे द राऊन जोरदार फटका सरल बॅट मधून आलेला हा लवली इथ अ सेफ फटका व्हॉट अ शॉट व्हॉट अ ग्रेट शॉट आई डीजे व्हॉट अ सुपरबली हेट खोडून काढला सरल खडून काढला चेंडूला आणि दिशा दिली सर्वात क्रिकेट मधला सुरक्षित फटका दॅट इज अ सुनील गवस्कर स्ट्रेट ड्राइव व्हॉट अ सुपरबली बिटवीन लॉंग ऑन अँड लॉंग ऑफ फॉर चार रन चार धावाने हात खुले केले अमित पाटीलने चारने खातं खोळल्यानंतर संघ जातोय पहिल्यांदा फलंदाजी करताना आजच्या दिवसाला खुळ्या क्रिकेटचं हे पंतनगर घाटकोपर बिनगडीबाद नऊ धावा नाईन विदाऊट लॉस आतापर्यंत तीन चेंडू अमृतने टाकले त्याबद्दल न्हावा बाल केल्या नऊ राईट राऊंड जोरदार मारण्याचा प्रयत्न <laughs> चुकला कॅचेस विन द मॅचेस अमितचा याच्यानंतर काय उपद्रव असेल हे सांगणं कठीण आहे पण कॅचेस जेव्हा जेव्हा सुटल्या तेव्हा काय महाप्रलय आलाय हे आपण डोळ्या समक्ष पाहिले छेळ सुटलाय अमितचा राहुल सारखा राहुल जोगाडे यासारखा एक जबरदस्त दर्जेदार दर्जे क्षेत्रक्षेत्र चूक करतो झेळ सुटला राहुल जोगाडे कडून एक काऊ कॉर्नरला जसदर्शन अंदाज चुकला आणि इथे मध्ये झेळ सुटते धावसंख्या एक ने वाटते दहावर दहा बिनकडी बाद वॉट अ ग्रेट टायमिंग वॉट अ मॅग्निपिस डीप ओर द काऊ कॉर्नर फॉर सिक्स मॅग्निपिस हिट यादव

आ, आ, समाप्ती झाली अशा घोषणा पहिलं षटक आहे पहिल्यांदा फलंदाजी करताना पंतनगर घाटकोपर बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये सोळा धावा लागतात धावफळकावर पुन्हा एकदा मधुर गीत असेल डीजेचं आई डीजे एक मधुर गीत के साथ कारण खेळ चांगला जास्त वेळ खर्च करणे कुठेही माध्य आयोजनाला एक वेगळ्या दिशेने घेऊन जाईल पहिलं षटक आहे नाणेपेकीचा कौल हरल्यानंतर आमंत्रित केलं होतं पंतनगर घाटकोपर संघाला त्याच्यामध्ये जो षटकार मारला अरुण यादवनं त्याने नजाक होती ती तर सरळ आठवणीत गेले होतं सर ग्रेट विमन रिचेटच्या कारण पायाने जी आखणी करायचं सर विमन रिचेट्स त्याप्रमाणे त्याने आखणी केली होती फेकून दिलं होतं डीप मिड विकेट अँड खाऊ कॉर्नरच्या मधून ग्रेट शॉट बाय अरुण यादव अमित पाटील आणि अरुण यादव तर पाचवर खेळतो अमित पाटील आणि त्याला साथ देताना अरुण यादव सावर फळं बॅट चेंज केलेले आहे बऱ्याच वेळेला बॅट चेंज केलं तर बऱ्याच बेळा स्ट्रिकर्स आपण पाहतो त्याच्यानंतर एम एस धोनीने काय केलं होतं बऱ्याच जणांना माहीत आहे त्याच्यानंतर मात्र एदि दास अँड नायके हे कंपन्या आहेत ज्या ज्या नामवंत कंपनी आहेत त्याच्यामध्ये मात्र फुटबॉलसाठी या नायकी कंपनीने आणि एदिदासने बऱ्याच बावीस संघांना स्पॉन्सर केलं होतं त्याच्यापैकी मात्र नायके ही कंपनीने मात्र दोन जे क्रो एशिया आणि फ्रान्स या अंतिम फेरीमध्ये उद्या खेळताना दिसतील फुटबॉल रशिया त्याच्यामध्ये नायकी कंपनीनं ना मात्र दोन संघ मात्र फायनलमध्ये मा आलेले आहे हे अतिशय मात्र इथे जे आपले जे टी शर्ट बघतोय ते चांगले टी शर्ट आपण सेवन्टी सेवन्टी दुसऱ्या शर्टातील पहिला चेंडू बॅकफूटवर घेत तर चेंडू जेण्याची प्रतीक्षा केली आणि त्याला दिशा दिली होती चेंडू गेला होता डीप कवरला तिथून क्षत्रक्षणे येतो तोपर्यंत एक धाम मिळते फलंदाज अमितला अमित, अमित वैयक्तिक सावर आणि संघाची धावसंख्या मात्र सतरावर सेवन्टीन विदाउट लॉस अयुब खान हा गोडंदाज आलेला आहे कासर वडवली म्हणजे चोक माहिती माझ्या भ्रमण करणारा आमचा हा कम्प्युटर जो कम्प्युटर आहे कुणाल तो माहिती देतो धन्यवाद कुणाल इथे शॉर्ट ऑम्पर्यंत जो फटकामध्ये शॉर्ट ऑप्प करताना चुकलेला होता ज्या रेंजमध्ये आलं होतं तो नव्हतं टायमिंग बॅट किंचित सेकंदाच्या अगोदर केली होती चेंडू डिलिव्हर झाला होतं मग टायमिंग मी झालं होतं अरुणचं परंतु एक धाव मिळते शॉर्ट मिडबेकेड ला क्षेत्रक्षण जोपर्यंत फील करेल एक धाव आणि धावसंख्या पुढे जाते अठरावर अठरा बिनगाडी बाद पहिल्यांदा फलंदाजी करताना पंतनगर घाटकोपर अयुब्य होते पुढला चेंडू ओ सावंड इथ बेमिसाल व्हाट इज द स्टेट ऑफ द ग्राउंड लवली चांगली सूचित केली होतं कुणाल धन्यवाद झेल सुटल्यानंतर येथे मध्ये स्टेट ऑफ द गाउन फ्लाइंग केलं होतं आणि गोड साऊंड होता, होता। याविले ना मात्र अमितचा संघ पोचते षटकारी नंतर डॉट नंतर बिनगडी बाद चोवीस धावा लागतात धावपळकावर सुरेख असं भव्य देव देम असं आयोजन आपण पाहतो नगरसेवक चषक या स्पर्धेचे शिल्पकार ज्ञानेश्वरजी सुतार पुढला चेंडू अयूब बॉल ने गतीमध्ये परिवर्तन केलं तर किंचित जी गती होती दोन चेंडूनं आढळली त्या चेंडूच्या आढळून गतीमध्ये चेंडूला मला रिड्यूस केलं होतं अँड सट्टीक लँड गुंड चेंडू पडल्यानंतर चेंडू मात्र सपका निघाला होता समोर न फुणंदा डॉट सोरे क्रिकेट आणि क्रिकेटला गर्दी मात्र हळूहळू वाढत जाणार आहे बा दुमत नाहीये जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं आम्ही नगरसेवक चषक गड दोन हजार अठरा मध्ये मनपूर्वक स्वागत करतोय ओ ग्रेट ऍब्सुटली इज वीरेंद्र सेवक सचिन रमेश तेंडुलकर टू थाउजंड थ्री इज अ फ्लाइंग शॉट इन द वर्ल्ड कप टू थाउजंड थ्री नाव इज अ ग्रेट शॉट ऑफ द अमित पाटील शिवछत्रपती शिवाजी महाराज चालायची बॅट चालली होती फक्त दिशा दिली गतीचा वापर कसा करत इज अ लवली नमुना होता काय ग्रेट उदाहरण होतं अमितचा शॉर्ट शॉट ऑफ प्लेन चेंडू होता बॅकफूट वर गेला फक्त दिशा दिली डीप कव्हर पॉइंटच्या वरून साधाऊनची दॅट इज अट्रॅक्टिव्ह शॉट ही इज अ क्लास ऑफ द क्रिकेट वॉट अ ग्रेट शॉट ॲट अ फुन फटका आठवणीत गेलं होतं वीरेंद्र सेवाग आणि सचिन रमेश तेंडुलकर अगेन सोब अख्तर टू थाउजंड थ्री जोनार्स साऊथ अफ्रिका काय पॉईंटच्या डोक्यावर फटके होते त्याची आठवणीत अमित पाटील ग्रेट शॉट आहेत दोन षटक संपतात धावसंख्या बिन गडी तीस धावा लागतात धावपकड पंधरा धावांच्या सरासरीने या पंतनगर घाटकोपर मात्र सुरेख सरासरी लावली गेलेली आहे त्याच्यामध्ये अमित पाटीलने मात्र दोन षटकार त्याच्यानंतर अरुण यादव याने मात्र तीन चेंडोमध्ये सात खरोखर मी धन्यवाद देईन टेनिस क्रिकेट डॉट इंच संतोष नाणेकर सुरेख काय डेव्हलपमेंट केलेली आहे बऱ्याच वेळेला युट्यूब होतं मग युट्यूबला खरोखर जर इस्टॅब्लिश केलं हे शिल्पकार आहेत हे प्रणेते आहेत टेनिस क्रिकेट डॉट इन संतोष नाणेकर मनपूर्वक फक्त स्वागत कर, करतोय कारण एक एक माहिती आहे ते कॉमेंटला सहज पुरवले जाते येथे फक्त दिशा दिली आणि इतके मात्र पाहावं लागेल नोबॉल तर घोषित केलंच आणि इथे षटकार का चौकार चेक, चेक केलं जाईल कारण बराचसा जो संशयास्पद कदाचित षटकारानं मात्र इथे इशार केला आवश्यकता नाहीये इथे पाहिलं गुणंदा गोणंदाज आहे राहुल जोगाडिया आणि पहिलाच मोठ्या गुणंदाजाला दिला बॅटचा दणका दाखवताना अरुण यादवच्या बॅटमधून आलेला हा जबरदस्त फटका इथे पाहिलं जातं सुरेखाश्री हे आपलं थर्ड अंपायर ते नोबॉल येस नोबॉल आणि चौकार थँक्यू व्हेरी मच यार कारण इथे पाहिलं गेलं होतं सरळ संतोष नाधिकाने स्लो मोशन मध्ये पाहिलं होतं टप्पा पडल्यानंतर चंडू चार म्हणजे पाच धावा दिले जातील खराब सुरुवात करताना गोलंदाज डावकुरा एक नामवंत अँड प्रख्यात असं गोलंदाज आहे राहुल जोगाडिया चेंडू असेल फ्री हिट ही संधी असेल अरुणला

पस्तीस वर तर चौकाराने एक असे धावसंघ पास केले जाते थोडस कारण इथे लाईव्ह बघितलं होत इज द ओनली टायमिंग ग्रेट टायमिंग प्रतीक्षा केली आणि लाभ केलं होतं करून बुलंदी पॉवर फटका सहा धाब्यांसाठी आलेला अरुण यादवच्या हो पाच चेंडू मध्ये सतरा धावांची बाजी करताना सामन्याचे सूत्र मात्र दोन्ही फलंदाजाने आपल्या हाती घेतल्या कारण अमित पाटील नऊ छेंड मध्ये अठरा धावांचं योगदान देतोय आणि सांगत होतोय तिसऱ्या षटकादरम्यान बिनगडिबात एक्केचाळीस धावा एक्केचाळीस धावा फ्री हिटला मात्र फेकून दिलं होत षटकार दत्ता मेर षटकार होता कारण जो लाइव पाहिला गेला होता येस ओके कारण हरकत नाहीये लाईव्ह बघितलं होतं आपण स्लो मध्ये जे आहे ते दोन्ही म्हणजे कोणताही आम्हाला पक्षपाती करण्याचा आमचा कोणताच हेतून असणार आहे कारण इथून लाईव्ह टेलिकॉस्ट पाहिलं ला जातं थेट बघितलं होतं स्लो ना डायरेक्टली हिट झाला होता आणि तो षटकार षटकार आणि एक म्हणजे दोन ज्या दोन धावा वाढल्या जातील त्रेचाळीस धावा लागतात धाव फळकावर पहिल्यांदा फळंदाजी करताना कारण स्पष्ट पाहिलं गेलं जास्त वेळ घेऊ नका पंचांचा निर्णय षटकार आहे जास्त मात्र त्याच्यासाठी विचार जरूर कारण तो तुमचा अधिकार आहे क्रिकेट मग त्यासाठी जास्त वेळ मात्र खर्च करणं आपल्याला कोणत्या तरी वेगळ्या दिशेने घेऊन जाईल कारण जंटलमॅन क्रिकेट म्हणलं जातं क्रिकेटला येस कुणाल विचार सर काल देखील अशीच परिस्थिती गळली होती आणि काल देखील आम्ही षटकार दिलाय सहा दावा आहेत तो फायनल डिसिजन आहे त्याच्यावर जास्त चर्चा नको मॅच चालू करा किरण इलेव्हन शिरवणे जो निर्णय आहे तो फायनल असेल चला अंपायर तुम्ही आपली जागा घ्या अंपायर दत्ता मेहर सहा धावा आहेत फेअर डिसिजन सर्वच टीमसाठी आहे कारण टीम काल देखील स्क्वेअर लेगला जो एक बाउंड्री दिली होती अंपायरने तो देखील आम्ही षटकारामध्ये दे कन्वर्ट केला होता त्यानंतरच्या याच्यात चला मॅच चालू करा लवकरात लवकर किरणी लिवन शिरवणे सवाच आहेत त्या बॉल डायरेक्ट रूफला लागलाय चला स्पीडअप करा पंचाचा निर्णय अंतिम असेल आणि पंचानं विनंती असेल जेव्हा संशयास्पद कोणताही म्हणजे डाऊटफुल असेल तर थोडासा थांबा आम्ही थर्ड अंपायर ज्या जी योजना आम्ही इथे नाही परंतु लाईव्ह स्कोर थर्ड आमच्या आमचे संतोष नाडोकर पाहतील लो स्लो मोशनमध्ये त्याच्यानं निर्णय मात्र दिला जाईल कृपया करून जे दक्षता घ्या पंच का तुम्हाला जरा आढळलं संशयास्पद काय नक्की काय करावं तर तुम्ही मागणी करू शकता थर्ड अंपायरची इज एस्टॅब्लिश नाईन्टीन नाईन्टी टू एकोणीशे ब्याण्णव साली असा आलं होता अगोदर बऱ्याच द बेनिफिट ऑफ द डाऊट बऱ्याच वेळा फळंदाजांना दिन जायचं फेवर ऑफ द बॅट्समन परंतु इथे जसं एकोणीशे ब्याण्णव सचिन तेंडुलकर इज अ मॅन ऑफ द फर्स्ट थर्ड अम्पायर विकेट इज आउट आणि त्याच्यानंतर मात्र आपल्याला चांगल्या चांगलं म्हणजे उपकरणं यायला लागले आहेत आणि खास करून टेनिस क्रिकेट डॉट इंचे प्रणिते संतोष नाणेकर हे सुरेख असे याच्यामध्ये वेगवेगळे टेक्नॉलॉजी मध्ये बदल करण्यात आला खेळायला सुरुवात होते धावा लागले त्रेचाळीस षटकार देण्यात आलेला आहे राहुल जोगाडिया डाव्या हाताने पुढला चेंडू बॅकफुट वर गायर ग्रेट चेंडू लागला होता डीप कबारला शत्रक्षणाच्या झर्क मारला आणि सरळ आटून गेला होता षटकार हा फटकार होता कोणी प्रेक्षक दाद देईल परंतु थेट गेले होता डीप कव्हरला हातामध्ये मारून कव्हर लगातार तीन षटकार मात्र राहुल जोगड सारखे प्रख्यात इथे चांगला चेंडू होता टप्पा पडला नॅचर स्विंग मध्ये चुकून गेला होता अरुण यादवला खेळ बघितला तर सात चेंडू मध्ये पंचवीस धावांची एक तुफान खेळली आणि अमित पाटील हा त्याचा सकारी मध्ये लिहायला नऊ चेंडू मध्ये अठरा धावा योग्य साथ देताना पुढला चेंडू डाव्या हाताने लवली बॅटिंग यार ग्रेट शॉट यार लवली बॅटिंग यार बॅकफूट वर गेला त्याला दिशा दिली डीप कव्हरला आणि इथे मध्ये तीन धाबा म्हणजे पाण्यास काय करू शकतो पाणी काही करू शकतो थैमान घालू शकतो तुम्हाला गुहूमध्ये अडकू शकतो त्याच्यामध्ये पूर आणू शकतो आणि इथे मात्र तुमचा चौकार वाचू शकतो बॅकफूट वर गेला दिशा दिली डीप कवरला तीन धाव मात्र वाचला एक धाव मिळते अरुणला पन्नास धाबा धाव फळकावर टायमिंग चुकलं होतं एवढ्या अमित पाटीलचं ड्राईव्ह केलं होतं ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता थेट गेला होता मिडॉनला दूरून आला होता शत्रक्षण काऊ कॉन फील एक धाव मात्र मिळते फलंदाज अरुणला धावसंख्या वाढते पहिल्यांदा अमितला आणि धावसंख्या मात्र एक्कावन वर तीन षटकांची समाप्ती सहा षटकांचा सामना आपण पाहतो खुळ्या गटातली अजून एक, एक चेंडू बाकी आहे पण लास्ट बॉल टू गो कारण पहिला चेंडू हा नोबॉल पडलेला होता आणि त्याच्यानंतर काय झालं होतं आपण पाहिलेलं होतं खुल्या गटातील आपला सामना पाहतो किरण एलेव्हन शिरोणे ही विनरची साईट आहे किरण इलेव्हन शिरोणे तर दुसऱ्या फलंदाजी करताना आपण पाहतो घाटकोपर पंत इलेव्हन पंतनगर हा आपण पाहतोय फडलंदाजी करताना अजून एक शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आणि आपल्या पहिला षटकातील टाकताना खूपच मागडं षटक राहुल जोगाड्याचं पोल्टच एक चेंडू बाकी होता आणि चुकीला माफी नव्हती कारण लो पोलटाच खणून काढला डीप लाँगावच्या लांगा लांगांच्या डोक्यावरून साधा दाम्यांसाठी एकोणीस धावांच्या कडक या सरासरी तीन षटकानंतर मानतो धावा दा लागतात सत्तावन्न पंतनगर बॉईज घाटकोपर अरुण यादव खेळतो वैयक्तिक बत्तीसवर वर फक्त नऊ चेंडू घेतले आणि जो षटकार मानला त्याला खणून काढलो खोदून काढलं होतं लाँगाऊनच्या ढोकरून आणि पावसाची मात्र या सरी कोसलायला लागल्या मैदानावर आणि त्याच्यानंतर मात्र थोडासा पहिस्पर चेंडू जर साधल्यानंतर स्किट होण्याची शक्यता इथे वापसी करू शकतो किरण इलेव्हन शिरो संघ पण तब्बल तीन षटकांना सत्तावन्न धाबा बिनगडीबाद अशी झखाच सुरुवात करून देताना अरुण यादव आणि अमित पाटील पंतनगर घाटकोपर या संघाला थम्मान घालू शकतो सुरेख नजारा पळतोय मैदानावर काय सरी कोसळत आहेत आणि आठवण होते खरोखरच सव्वीस जुलै दोन हजार पाच ची कारण भीती वाटत वाटवते सातत्याने तीन दिवस जसं पाऊस प्रचंड कोसलो होत होता काय सोसलेलं होतं तमान सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी अक्षरशः थेंमान घातलं होतं पूर आलं होता आणि एकजुटीने एकत्रित काम करताना नवी मुंबई अक्षरशः एकमेकांच्या साथीला आलं होती त्यापे जोरदार मात्र पाऊस खोळ पडताना मैदानावरती नगरसेवक चषक दोन हजार अठरा या प्रतियोगितेचे स्पर्धेचे शिल्पकार ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्याच नावाने नगरसेवक चषक दोन हजार अठरा आणि खरोखरच मी अभि सुतार यांना धन्यवाद देईन त्याच्यानंतर पुन्हा एकदा नाव मी सांगतो सुतार अनिल भोईर किरण मेर दत्ता नाईक आणि विवेक सुतार बुवा खेळायला सुरुवात होते पुढला चेंडू घेऊन गोलंदाज गुण, राईट हँड उर्द विकेट इमरावज आणि दिशा बघितली होती पंच गुरुनाथ पाटील यांचा इशारा आला आमच्यामध्ये खराब चेंडूचा धावसंख्या एक ने वाढते पंतनगर बॉयज घाटकोपरचे अठ्ठावन प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला तर एकशे पंधरा पर्यंत हा प्रोजेक्ट आलाय काय हा जाऊ शकतो म्हणजे किती टेक्नॉलॉजी ही प्रगती केली आहे जस्ट लाईक द सेम इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीयचं जे स्कोर आपल्याला पाहायला मिळतो जसं प्रोजेक्ट स्कोर आपल्याला दाखवलं जातं कोणत्या जे सरासरी किती आहे किती चेंडूमध्ये फोळंदाजने किती धावा काढला आहे याची चोख माहिती मात्र पुरवली जाते संतोष नाणेकर हे टेनिस क्रिकेट डॉट इनचे प्रणित नेते सुरेखा असं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून दाखवलं जातं इथे मात्र जोरदार फटका चेंडूची उंची जास्ती लांबी तितकीच योग्य ठेवली यावेळी फलंदाज अमित पाटीलच्या बॅटमधून पॉवर षटकार साधावाचे रान आम्ही शिवाचे सैनिक वेडे वेडे जीवाचे रान तर असे बघा मधूर गीत ऐकल्यानंतर आपण जाऊन पुन्हा एकदा तोळींजंग फटकेबाजी पाहण्यासाठी अमित आणि अरुणची काय क्लास यार परंतु काल कुणाला माहिती देतो कारण भागीदारी योगेश पवार आणि हर हरषीद पेंढारकर पेंढारी यांच्यामध्ये मला क्लास शॉट क्रिकेटची नजाक होती दॅट इज अ लवली द टिप्स क्यूआर लाईक काय आखणी होती पाण्यासारखा फटका होता चेंडूला येऊ दिलं आणि फ्लिक केलं होतं स्क्वेअर लेगला गेटिंग सिंगल नाव स्ट्राईक रोटेट स्ट्राईक नाव रोनी यादव सुरे इथे मध्ये वापसी करू शकतो टप्पा अचूक ठेवला तर चेंडू स्किट उन्न डबल किलोमीटर पर आवर मध्ये गतिमान चेंडू होऊ शकतो पण अमरोज गोंद ती किम्या करायला लागेल किट जरूर झालं होतं दिशा मात्र मी म्हटलं होतं दिशा नियंत्रण ठेवलं तर कुठेतरी वापसी येऊ शकते किरण इलेव्हन सिरोनची दिशा बघितली वाईट त्याच्यानंतर पळून काढलेली एक धाव अशा दोन धावाने पंतनगर बॉईज घाटकोपर पोहोचतो बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये सदुसष्ट धावा सुरेख ही फळंदाजी आघाडीला येऊन दिलेली ही कशमकश लोकांची कोण मोठा कोण मोठा याच्यामध्ये चाललेलं जवळ नऊ चेंडू मग धावा अरुण यादव लावतो अमित पाटील बारा चेंडू सव्वीस धावा दुरून खेळण्याचा प्रयत्न चेंडू न पाहता रेंज मध्ये गेलेला नव्हता जागेवर खेळण्याचा हा हे स्किट होण्याची किम्या करू शकतो गोलंदाज वापसी करू शकतो कारण जसा टप्पाला चेंडू जे साचलेले आहे खेळपट्टीवर त्याच्यामुळे गती चेंडूची वाढली गेली होती आणि सरळ चकून गेला होता कारण त्याचा फ्लॅश होतो फ्लॅश होताना होता चेंडू मात्र थोडं कॉन्सन्ट्रेशन असतो फलंदाचा तो माझे एकाग्रता भंग पावण्याची शक्यता असते डेफिनेटली बॉल शॉर्ट ऑफ ब्लेन्स होता समोरून गेला चकून गेला होता अमितला हातामध्ये एक्स्ट्रेक्शन नो रन डॉट बॉल बऱ्याच वेळानंतर चेंडू मात्र निर्धाव येताना पाहिला यांचा चेंडू ऑफ चे मात्र गतीमध्ये परिवर्तन केला चेंजेस करायला गेला आणि चेंजेस करताना मात्र दिशा आपण कुठेतरी हे मात्र अम्ब्रोजला नक्कीच धडामध्ये असेल दुसऱ्यांदा मात्र चेंडू वाईट या षटकामध्ये आत्तापर्यंत एम्ब्रोझ याने तीन वाईट टाकलेलं आहे चौथं षटक आणि आपलं दुसरं टाकताना वैयक्तिक संघ किरण एलेवन सिरेवणेकडून येतोय दूर वर्णवरून एम्ब्रोझ खान राईट हॅम उर्दू बिकेट टू अमित पाटील शॉर्ट टॉप प्लेन चेंडू तर लवली बॉल बॅटचा अंदरुनी किनारा सरळ लागतो आणि चेंडू जातोय फाईन लेग अँड थर्ड मॅनच्या ठिकाणी इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा मात्र इशारा केला होता पण थेट फेक केली होती श्रीकच्या हातामध्ये दोन धाव मात्र मिळू शकणे एक धाव मात्र मिळते एक धावने एकोणसत्तर धाबा पंत नगर बॉईज घाटक लागतात बीन गड्यांच्या मोबाईल सिक्स्टी नाईन विदाउट स्कोर नगरसेवक चषक टू थाउजंड एट्टी दोन चेंडू अजून चौथ्या षटकातील सहा षटकांचा आपला खुल्या गटातील आपण सामना आपण किरण एलेवन सिरवणे दरम्यान पंतनगर बॉईज घाटकोपर लवली बॉलिंग टप्पा ठेवला तर लवली क्लासिक इमराज खान हा टप्पा कुठेतरी मात्र परतीमध्ये नेऊ शकतो सामन्यामध्ये नवीन चैतन्य देऊ शकतो इमराज खान आपल्या संघाला फोर्टी प्लसचे आमचे नमंत खेळाडू येतात दिलीप पाटील दिलीप मडवी शिरोचे आणि विश्वनाथ पाटील विश्वनाथ मात्रे आपला हार्दिक स्वागत करतोय मी इथे मध्ये फुलटॉज आणि दिशा दिली होती सरळ फुलटॉचला माफी नाही चुकी करून गेला फुलटॉच टाकली समोर आणि आयत हातात ता आलं फेकून दिलं होतं ता करून साधमाचे दॅट इज शॉर्ट ऑफ द अरुण यादव छेरन नव्वदवा हा टुर्नामेंटला षटकार डीजे पंचाहत्तर धाबा हे लागतात आणि अशा चार षटकं समाप्ती होते चार षटकांनंतर मात्र धावसंख्या बीनगडी गडीबात पंच्याहत्तरची ही ग्रेट अनबिटन पार्टनरशिप बिटवीन अरुण यादव अँड अमित पाटील त्यामध्ये अकरा चेंडूमध्ये वाटा उचललेला आहे अडतीस धमान त्याच्यामध्ये सत्तावीस धाबा अमित पाटीलच्या नावावर फक्त चौदा चेंडूमध्ये अशा पंचवीस चेंडू घेतले पंच्याहत्तर धावांची अभेद भागीदारी जोडताना पंतनगर बॉईज घाटकोपर निर्णय थोडासा आहे काय काय परंतु पावसाली क्रिकेट आहे कोणाल त्याच्यामध्ये धावसंख्या खोऱ्याने येऊ शकतात कारण निस्त टायमिंगवर चेंडू किती ट्रॅव्हल करतोय आपण स्पष्ट पाहतोय त्याच्यामध्ये अजूनही खेळ बाकी आहे दोन षटकांचा जाऊया सरळ मैदानाकडे कारण षटक घेऊन येतो गोलंदाज आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पाचवं गोलंदाज अय्यूब म्हणजे आपलं दुसरं पहिल्या षटकामध्ये अयुबने धावा दिले होते चौदा बघूया आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं मात्र षटक असेल हे पाचवं बारा चेंडूचा खेळ बाकी आहे काळ एकशे नऊ धावा उच्चांक होता कदाचित तो खोडीत काढेल काय कारण बारा चेंडू आहे आणि फलंदाजी बघितली अमित पाटील आणि अरुणची तर मग स्पष्ट होईल कदाचित तो रेकॉर्ड हे तोडण्यासाठी आता मोडण्याची शक्यता आहे रायटम उर्द वकेट अयुब ओ रेंज मध्ये आला चेंडूच्या अँड त्याचा फ्लॅट हाय सेक्स थेट गेली होती सरळ रस्त्यावर బ్యాగ మధు అంటే హిందూస్థాన్ 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 नक्कीच मुजरा करायला आवडेल एवढी जबरदस्त कामगिरी मात्र होते आपल्या पक्षाची शॉर्ड चेंडू होता दिशा बघितले हुक केला स्टाईल होता कपिल जून टू थाउजंड एटीन थर्टी वर्ल्ड कप नाईन एटी थ्री चेंडू ब्लॅटला सरलला अप्परला लागून गेला होता था। डीप थर्ड मॅनला क्षेत्रक्षण तेथे सज्ज होते एक धाम मात्र मिळेल आयुबला एकने धावसंख्या मात्र वाढली जाते पंतनगर बॉईज घाट कपूरची पहिल्यांदा फळंदाजी करताना बीन गडीबात शहाऐंशी धावा सत्याऐंशी माफ करा किरण इलेव्हन सेरोनच्या विरुद्ध खेळताना पाचवं षटक आणि आपलं दुसरं षटक टाकताना गोळंदाज अयुब अयुब शेख सगळी धावा आतापर्यंत दिल्या पुढला चेंडू राईट अँड राऊंड चांगला फटकार रेंज मध्ये चेंडूला उचली दिली टप्पा पडला त्याच्यानंतर मग पाहावं लागेल लॉंगाच्या शतन चेंडू सीमापार छेतून गेला होता यार प्रयत्न केला नव्हता चेंडू मात्र सीमा रेष बाब अंडर बॉल जयेशन मात्र त्याला आवाज देतो काय तर प्रयत्न करायला हवे होतो उशीर झाला होता चेंडू सीमापार चार धाबा दाग लागू दिलाच नाही त्यांनी आपल्या आला तोड नाही केने फलंदाजीने आता धावा लागतात मात्र तिसऱ्या क्रमांकावर जाताना फळंदाजी करताना पहिल्यांदा पंतनगर बॉईज घाटकोपरची बिनगडी बाद एक्क्याण्णव धावा जबरदस्त इंटरनॅशनल नियमचा गेला सिक्स दोन हजार सहा वेळेली उत्पल थरंगा आणि सन जयसूर्या इज अ लवली पार्टनर टू हंड्रेड एटी टू बट पंकज रॉय अँड विन यू मॅन कॅ द इंटरेस्ट क्रिकेट फाय हंड्रेड थर्टीनं बॅकफुटवर गेला त्याच्यानंतर बॅटला जरूर लागलं होतं लवली बॉलिंग या टप्पा पडल्यानं थोडंसं उंची दिली होती बॅकफूटवर घ्या त्याला स्टेअर करायचा होता गेला होता शॉर्ट थर्ड मॅनला एक धाम मात्र मिळेल इथे अरुण यादवला तो वैयक्तिक चवी चळ कोण अर्धशबद्दक पहिलं पूर्ण करेल हे मात्र चाललेले हे कशमकश पण चेंडू शिल्लक आहेत फक्त पाच धावा लागतात आहेत ब्याण्णव बिनगडी बाद अशा बऱ्याच भागीदारी त्याच्यामध्ये भागीचा रेकॉर्ड लागतो का विश्वनाथ हा नावादलेला गोलंदाज आहे कारण आनंद दिगे चषक प्रवीण मात्रे यांच्या आयोजनाखाली इज अ बेस्ट प्लेअर चेंडूला दिशा दिले हुक केला टप्पा पडल्यानं डायरेक्टली हिट ऑफ द बिटवीन वाईट इज फायन लाईक फॉस्ट रन व्हेरी गुड कम्प्लेट द फिफ्टी सातव्या अर्धशतक कारण पाच <laughs> अर्धशतक पाहिलं काल आणि परवाच्या दिवशी सहावं अर्धशतक नावाला लागतो खेळाडू हा सॉरी चव्वेचाळीस धाबा परंतु मिठी मारल्यानंतर मला अर्धशक पूर्ण केले परंतु अजून संधी आहे कदा अलिंगन दिलं होतं दोन्ही फळंदाज चव्वेचाळीस पंधरा चेंडू मग अरुण चव्वेचाळीस अमित पाटील अठरा चेंडू चान्स फॉर द फिफ्टी जर षटका ठोकल्या तर विश्वनाथ येतो रायटम राऊन द विकेट बॅट बॅटची अतली कट घेतली अंदरून किनारा लागला जातो मॅन याच्या ठिकाणी मग ते धाव इथे घेण्याचा प्रेस नाही कारण चेंडू गेला होता सरळ हातामध्ये मा अर्धशतक मात्र मात्र नाही परंतु सुरेख अशी पार्टनरशिप तिचा भेद झालेला आहे जे अभेद होईल का असं वाटलंय आहे इज अ ब्रोकन नाव, वेरी फर्स्ट विकेट इज फेल डाऊन व्हेरी डिस्पॉइंटेड निराश जनतेने परतलाय अर अमित पाटील अठरा चेंडू मध्ये चव्वेचाळीस दाऊनचे योगदान देऊन व्हेरी गुड बॅटिंग बाय अमित पाटील पंतनगर बॉईज घाटकोपर सुरेक असेल आणि ते मात्र अठ्ठावन धावून पहिला झटका ऐ मधु कसा कधी तो कोणाचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे नवीन फळंदाज येतो खेळण्यासाठी हा फलंदाज येतोय सुरेख असा फलंदाज आहे नवादलेला फळंदाज परंतु चेंडू विश्वनाथ मी म्हटल होतो आनंदकीच्या कशा गतवर्षी मध्ये याच वर्षी मध्ये बॅकफूट वर गेला त्याला दिशा दिली आणि त्याला ड्रायव्ह केला तो थेट गेल्या होता लॉंगॉपच्या दिशेने शतरक्षण फील्ड करेल एक धावणे खातं खोलतो आलेला प्रतिमेश आणि नव्याण्णव अर्धशतक होईल का आणि का शतक संघाचं एकाच वेळा लावाने लावायला निश्चित आवडेल अरुण यादव या फलंदाजाला चव्वेचाळीस आणि सामन्याचे पहिल्या डावातले शेवटचे दोन चेंडू विश्वनाथ राईट द लवली बॉलिंग मी म्हटलो होतो जे आनंद स्वर्गीय आनंद गीत चषक दोन हजार सतरा मध्ये भूमिपुत्र मैदान सेक्टर तेवीस प्रवीण कालुराम मात्रे यांचं जे आयोजन होतं ई डिक्लेअर ऑफ द प्लेअर ऑफ द टुर्नामेंट लवली क्लिअर यार गोलंदाजांचे काय करिश्मे असतात गोलंदाजे मात्र हा मॅन ऑफ द चा किताब घेऊन गेला होता राईट लवली बॉलिंग ऑफ साईड ऑफ स्टॉम टप्पा पडल्यानंतर येस लवली बॉलिंग एंड ऑफ द सिक्स वॉर पहिला डाव मात्र इथे संपला गेलाय नव्याण्णव एक गडीबाद पंतनगर नगर बॉईज घटक धावा लावल्या नव्याण्णव एक गडीबाद बरोबर शंभर धावांचं हे टार्गेट समोर ठेवलं वॉट अ लवली बॉलिंग विश्वनाथ कारण धावा दिल्या षटकामध्ये फक्त आठ आणि मे विकेट जी पडली ती नावावर आपल्याला लावले विश्वनाथला क्लेवर बॉलिंग अच्छा पहिलं षटक टाकलं होतं एमरोजने चौदा धावा त्याच्यानंतर अयुबनं चौदा धावा दिल्या होत्या आणि एम्ब्रोजनं राहुल आलं होतं त्यामध्ये मा थोडंसं मागणं ठेवलं सत्तावीस धबा जग विख्यात असं गोळा ना सत्तावीस धाबा इच्छापूर्ती वासीगाव आणि बोंडकोडे इलेव्हन बोंडकोडे दोन संघाच्या कर्णधार माझी विनंती असेल नाणेपिकेचा कौल घेण्यासाठी बोस्ट किपर ऑफ द स्पेशल रिक्वेस्ट कम ऑन द नियर ऑन द दी बॉस फॉर द टॉस या लवकरात लवकर इच्छापूर्ती वासीगाव आणि बोंडकोडे इलेव्हन बोंडकोडे अशापर्यंत नव्याण्णव धावा आपल्या एक, एक दा ले तर आपण जाऊया पुन्हा एकदा सुरेख म्हणजे महाराष्ट्र जाणी तर भ्रमण केलंय पण विमानाने प्रवास करून तो विख्यात आखाती देशामध्ये जाऊन आलाय अशा गोड आवाजामध्ये आमचं संगणक कुणाल दाते असेल एक बेहतरीन आवाज केसात अखेका खुदे का आखो का सुनाने के केले कमेंटेबल के अई कुणाल शान आहे रायगड किल्ला महाराज कधी शान आहे रायगड किल्ला महाराज कधी शान आहे विरुद्ध पंतनगर बॉईज घाटकोपर असा हा रंगतदार सामना आपल्या समोर आपल्या मेगास्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल छत्तीस बॉलमध्ये शंभर हा मॅजिकल आकडा आहे शंभर धावांचं लक्ष धन्यवाद सँडी संतोष मात्रे यांचा आवाज तुम्ही ऐकत होता पहिल्या सत्रामध्ये आणि पहिल्या दिवशी या स्पर्धेला आम्ही सुरुवात केली ग्रामीण गटातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले त्या दिवशी उमेश मात्रे यांचा आवाज तुम्ही ऐकला कोपर खेळणे गावचे उमेश मात्रे दुसऱ्या दिवशी या स्पर्धेला सुरुवात झाली शुक्रवारचा दिवस होता महाराष्ट्राचा बुलंदावाज चंद्रकांत शेटे हे आमच्याबरोबर जुळले होते आज संतोष मात्रे आमच्याबरोबर जुळिले आहेत तिसऱ्या दिवसामध्ये आणि उद्या रविवारी हरीश पांड्या असे चार नामंत समालोचक महाराष्ट्रातले आपल्या या स्पर्धेला शुभाशीर्वाद देत आहेत त्यांच्या सुमनांनी तर या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या नगरसेवक ट्रॉफी दोन हजार अठरामध्ये जाऊ या मॅचकडे शंभर धावांचं लक्ष सोळा पूर्णांक सहासष्टची ही सरासरी आहे आणि सोळा पूर्णांक सहासष्टच्या सरासरीने ते धावा करायचे आहेत शंभर कंपल्सरी टार्गेट चेस करायचं आहे कालचा उच्चांक या स्पर्धेमध्ये आर्नी पॅकर्सच्या विरुद्ध बुआ इलेव्हन शिरवणे रायगड या संघाने एकशे नऊ धावा आणि एकशे नऊ धावांवर दोन्ही फलंदाज नॉट आऊट होते दोन्ही फलंदाजांनी ती पार्टनरशिप केली होती एकशे दहा धावांचं टार्गेट होतं आणि अर्नी पॅकर्स हा संघ पराभूत झाला कालच्या दिवसातला खेळ जर तुम्ही पाहिला तर बुआ इलेव्हन शिरवणे म्हणजेच रायगड इलेव्हन आणि विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली हे दोन संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेत तत्पूर्वी जर आपण ग्रामीण गटाचा विचार केला तर त्यामध्ये कुमार इलेव्हन तुर्बे हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे त्यामध्ये गणेश सारसोळा हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे त्यामध्ये नौसाती दिवा हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे तर आज एक क्वार्टर फायनलची मॅच आहे बोनकोडे इलेव्हन विरुद्ध इच्छापूर्ती वाशीगाव या टीमच्या दरम्यान तिथून एक संघ उद्या सेमीफायनलमध्ये दाखल होईल तर बोनकोड इलेव्हन आणि इच्छापूर्ती वाशीगाव इट इज अ फायनल कॉल फॉर यू टॉस साठी यायचं आहे दोन्ही टीमचे कॅप्टन बोनकोडे आणि इच्छापूर्ती वाशी चला पंतनगर बॉईज फिल्डिंग लावा प्लीज सहा ओरची मॅच आहे शंभर धावांचं लक्ष आहे सलामीची जोडी शाहिद आणि शाहिदच्या बरोबर खेळण्यासाठी सुमित ढेकले सज्ज होतोय खेळाडू या मॅच मध्ये बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट सुमित ढेकले आणि त्याचबरोबर शाहिद या वर्षी के केले एका बाजूला बाजूला संदीप दबडे यांचा छायाचित्र असणारा बॅनर आहे त्या बॅनर वरच कोणत्याही फलंदाजाने खेळलेला चेंडू आदळ आढळला तर त्या फलंदाजाचा मात्र पाचशे रुपयांचा पारितोषिक लागू होणार आहे आयोजकांच्या काही त्यांच्या आहेत त्यांची देखील एक चांगली स्पर्धा रंगते नरे पार्क परळ मध्ये त्या देखील स्पर्धेला आमच्या नगरसेवक ट्रॉफीच्या वतीने शुभेच्छा एक स्पर्धा विक्रोळीच्या मैदानामध्ये रंगते संजय खारवा यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफीला देखील आमच्या नगरसेवक ट्रॉफीच्या माध्यमातून शुभेच्छा कारण स्पर्धा ऑर्गनायझर्स आहेत म्हणूनच आज हे सर्व क्रिकेटर त्यांचं आव्हान कायम टिकून आहेत आणि त्याचमुळे हे क्रिकेट एका वेगळ्या लेवलवर जाऊन पोहोचलं आहे आय टी सी एल एक मोठी स्पर्धा येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये आपल्यासमोर येईल डिसेंबर नोव्हेंबर किंवा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ती स्पर्धा खेळवली जाईल त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म जे व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करण्यात आले होते भरपूर मोठे रजिस्ट्रेशन त्या स्पर्धेच्या माध्यमातून झालेत अनेक आयकॉन खेळाडू निवडले गेले त्यामध्ये सुमित ढेकले देख हा देखील नुकताच साईन करण्यात आला पहिला आयकॉन खेळाडू साईन झाला त्याचं नाव होतं कृष्णा सातपुते त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल ओंकार देसाई अमोल मात्रे सर त्या कमिटीमध्ये आहेत आणि सुमित ढेकले हा देखील आहे देख आकाश तारेकर विश्वजित ठाकूर असे खेळाडू ॲज आयकॉन म्हणून ते आय टी सी एलमध्ये खेळताना दिसतील तर टेन पी एल जी एक मोठी स्पर्धा आहे ती इंडियामध्ये देखील होईल यावर्षी आणि त्याचबरोबर शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये देखील होईल ड्राफ्ट बेच बेस फ्रँचायजी जे आहेत राज्यामधून काही संघ मालक ते संघ खरेदी करतील त्यानंतर खेळाडूंचा लिलाव होईल आय पी एलच्या फॉर्मॅटवर टेन पी एल एक इंडियामध्ये होईल आणि एक शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये तर बॉल तयार पहिला बॉल विशाल पहिला फुलटोस होता बॅटची कडा घेतली चेंडू बॅकवर्ड पॉईंटमधून निघून जातोय थर्ड मॅनच्या दिशेने बाउंड्री लँच्या दिशेने तिथे शेतरक्षक तैनात एक रन कम्प्लीट आणि दुसरी रन सुमित ढेकले तेवढा चपळा आहे तुम्ही पाहू शकाल जाता त्याचा बॅटिंग टान्स ज्याप्रमाणे एम पी एल मुंबई प्रीमियर लीग स्पर्धा यावर्षी सुमित ढेकले खेळला आणि मोठमोठ्या खेळूंबरोबर खेळण्याची संधी त्याला आली परंतु मुंबई प्रीमियर लीगला देखील नक्कीच सुगीचे दिवस येतील आणि त्याचबरोबर अरुण यादवला तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये खेळताना पाहिला तो देखील खेळाडू एम पी एल खेळला ऐरोलीचा खेळाडू आहे आपल्याच नवी मुंबईचा डी वाय पाटील अकॅडमीला रिप्रेझेंट तो करतो आणि चांगली बाब आहे हे टेनिस बॉलचे स्टार मात्र लेदर क्रिकेट देखील खेळतात तर बॉल तयार होईल विशाल चौरसिया सेकंड बॉल घेऊन या वेळेला युमेस आय विल डेफिनेटली हिट स्विंग आणि त्याचबरोबर वेगाचा सौदागर विशाल चौरसिया फर्निचर डिस्ट्रॉय एक भन्नाट शांतता मैदानामध्ये फलंदाज सुमी ढेकले प्ले डाऊन होतोय बॅक टू द इंग्रजी राजेश पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन होत ते आहे आपण पाहू शकाल अनेक शिक्षण संस्था ते चालवतात तरुणांना नेहमीच ज्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन असतं क्रिकेटवर तेवढंच त्यांचं प्रेम आहे आजच्या तरुण पिढीला त्यांच्या माध्यमातून नेहमीच मार्गदर्शन केलं जातं शिरोणे गावचे भूमिपुत्र आहेत मोठं नाव त्यांचं आहे भूमिपुत्रांचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं तर सुस्वागतम राजेश पाटील साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो या स्पर्धेमध्ये तर संतोष मात्रे सँडी आमच्याबरोबर जुळलेत विशाल चौरसिया काय म्हणाले याच्या पेजबद्दल आणि ज्याप्रमाणे त्याने गोलंदाजी केली सुमित ढेकलेला अतिशय वेगवान चेडू होतो कुणाल खरोखरच जर बघितला निस्ती वेग नाही तर वेग बरोबर त्याने जो ब्लॉकमध्ये टाकला कारण त्याला मग ब्लॉक आणि वेग यांचा जर संयम जुळलं तर सुमित ढेकले सारखी की एक किमतीन विकेट आपल्याला मिळू शकते द लवली बॉलिंग यार यस ही विकेट अतिशय इम्पॉर्टंट होती ज्याप्रमाणे तुम्ही पाहिलं असेल जी घाटकुपर भटवाडी मध्ये त्या स्पर्धेमध्ये दे सुमित डेकले अक्षरशः बरसत होता धावांचा पाऊस पाडत होता त्याला लवकर चौरसियाने तो सज्ज होत असताना द विकेट यावेळेला आउट साइड द स्टंप पीच झाला चेंडू थोडासा खाली राहतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होत असताना ही खरी खासियत आहे विशाल चौरसियाची मागच्या वर्षी या खेळाडूला आम्ही याच खेळपट्टीवर गोलंदाजी करताना पाहिलं सर्वाधिक वेगाने गोलंदाजी केली होती विशाल चौरेसियाने मागच्या वर्षी पराभूत झाले परंतु या वेळेला नाही आहे एक वेगळा पद्धतीने हा संघ जिद्दीने हा संघ मैदानामध्ये उतरलाय परंतु त्यांच्या समोर देखील तेवढाच ताकदीचा संघ आहे समोर खेळतोय समर पार पिंटू पार खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतोय ऑन ड्राईव्ह केलाय बंदुकीतून निघालेली गोळी तसा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे चार धावांसाठी चौकार चांगला यावेळेला तुम्ही पाहू शकाल आणखीन एक टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू अंपायरचा इशारा येतो इट इज वाईड एक्स्ट्रा रन मात्र मिळते टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल रन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत सात या आकड्यावर चांगलं क्रिकेट इथे खेळावं लागेल दोन्ही टीमला आपण पाहू शकाल जिद्दीने हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात उतरले शंभर धावांचं लक्ष आहे सोळा पूर्णांक सहासष्टची सरासरी गाठायची आहे पंतनगर बॉयझ घाटकोपर मागच्या वर्षी ज्याप्रमाणे हा संघाचा उदय झाला ज्याप्रमाणे हा संघ पावसाळी रबर बॉल स्पर्धाचा हंगाम गाजवायला सुरुवात केली त्याच फॉर्म मध्ये यावर्षी देखील खेळत असताना दिसतोय यावेळेला एक चांगला बाउन्सर बीट केलं बॅट्समन पिंटू पारच्या म्हणजे समर यशपाल पारच्या याला सगळ्या विकेटकीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि यावेळेला एक आणखीन निर्धाव चेंडूची सांगता होत असताना ही खासियत आहे या टीमची दोन षटक अतिशय इम्पॉर्टंट आहेत विशाल चौरसिया या खेळाडूचे या मॅचमध्ये परंतु कुठल्या तरी एका बॉलरला टार्गेट करावं लागेल एक माइंडेड ला ला गे। गेम तुम्हाला खेळावा लागेल शंभर धावांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर सुमित ढेकलेने एक बॉल मिस केला त्यामुळे तो बाद झाला परंतु त्यानंतर क्षमता आहे शाहीदकडे या धावा चेस करण्याची गोलंदाज तयार पोल्टो बॉल फटका चांगला ताकदीचा वापर ताकद बरोबर नजाकत होती बॅटला लागून ब्रश होऊन चेंडू सरळ जातोय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून चार धामांसाठी चौकार शिवाजी जान, जान। ना 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 शिवाजी। तर पहिलं षटक इथे संपलंय सांडी पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर किरण इलेव्हन शिरवणे टीमची धावसंख्या अकरा धावा एक गडी बाद आणि पहिलं षटक इथे संपलं हा नेल्सन आकडा आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतो आहे आपल्याला आठवण होते डेव्हिड शेपर्ड या अंपायरची ज्याप्रमाणे एका पायावर नाचायचे डेव्हिड शेपर्ड एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने या आकड्याचं स्वागत ते करायचे नेल्सन आकडा प्रत्येकासाठी आकडे अतिशय इम्पॉर्टंट असतात मी सुमित डेकलेला मागच्याच जी स्पर्धा झाली होती त्याला विचारलं होतं की आम्ही नेहमीच सांगतो तेरा आकड्याबद्दल की हा आकडा थोडासा अशुभ आकडा आहे परंतु तुझ्या जर्सीवर नेहमीच तेरा आकडा आम्हाला दिसतो त्या मागचं फल इतका त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं माझ्या मुलीचा जन्म तेरा तारखेला झाला आहे आणि तो आकडा बाकी कोणासाठी नसेल परंतु माझ्यासाठी भरपूर लकी आहे आणि अनेक वेळेला सुमित ढेकलीने ते सिद्ध केलंय प्रूव्ह केलंय स्वप्नील नाईक यांचं देखील इथे आगमन झालंय वेलकम स्वप्नील नाईक जे टीमचे कॅप्टन आहेत बोनकोडे इलेव्हन बरोबर दिलेल्या वेळामध्ये ते इथे उपस्थित झाले आहेत जितेश राऊत हे देखील थोड्याच वेळात आमच्या समोर येतील टॉससाठी आणि पर्शु यांची देखील एक टुर्नामेंट आहे बोनकोडेच्या माध्यमातून त्या देखील टुर्नामेंटला आम्ही आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देतो दोन दिवस ती स्पर्धा रंगेल चोवीस संघांचा सहभाग आहे त्या देखील स्पर्धेमध्ये या स्पर्धेमुळे तिथे उपस्थित राहू शकलो नाही परंतु परशु तुमच्या देखील टुर्नामेंटला या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा टीमची धाव संख्या स्कोर बोर्डवर पहिलं षटक संपल्यानंतर अकरा दुसरं षटक इथे चालू आहे रवी बुंबक हा देखील खेळाडू ठाणे परिसरातला आहे गोलंदाची माकवर सज्ज होईल राईट मोर द विकेट अकोट्यापदा चेंडू हुक केलाय चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय शाहिद इथे एक रन कम्प्लीट करेल चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने दुसरी रन घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कम्प्लीट केली जाते संयमाने खेळ इथे केला जातो शाहीद जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षीपर्यंत फक्त टेनिस बॉल क्रिकेटकडे त्याचं जास्त कॉन्सन्ट्रेशन होतं रबर बॉल स्पर्धा तो खेळत नव्हता परंतु यावर्षी बंटीबाई ओबेराय असतील आणि त्याचबरोबर सुमित ढेकले असतील त्यांनी एक कॉन्फिडन्स निर्माण करून दिला शाहीदकडे आणि त्यानंतर शाहिदने रबर बॉल स्पर्धा खेळायला सुरुवात केली शाहिदने जशी रबर बॉल स्पर्धा खेळायला सुरुवात केली लिजंड ट्रॉफीमध्ये पहिल्याच मॅचपासून शाही शाहिदची बॅट तडपायला लागली असा हा शाहिद टप्प्याचा चेंडू ह्या वेळेला तुम्ही पाहू शकाल पुल करायचा होता परंतु थोडीशी उंची घेत आतमध्ये येणारा चेंडू होता शरीराचा वेध घेणारा चेंडू होता त्यामुळेच थोडंसं टायमिंग फसलं शाहिद याचं सरळ जातोय चेंडू मिड ऑफच्या दरम्यान तिथून लॉंग ऑफवरून क्षेत्रक्ष केल तोपर्यंत एक रन मिळते शाहिदला यंदाच्या सीझनमध्ये जर संतोष माद्रे सांडी तुम्ही विचार केला तर कन्सिस्टन्सी काय आहे हे शाहिदने दाखवलं यंदाच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये शाहिदच्या बॅटमधून रन आले आहेत कन्सिस्टन्सीमध्ये जर तुम्ही विचार केला तर यंदाच्या संपूर्ण सीझनचा विचार केला तर मी नक्कीच काही खेळाडूंची नावं घेईन त्यामध्ये शाहिद हा कन्सिस्टंट होता आकाश सारेकर जो रायगडचा वंडर बॉय आहे हा नेहमीच धावा करत होता त्याच्या टीमसाठी त्याच्यानंतर जर कन्सिस्टंट कोण असेल तर ओंकार देसाई जो एस पी संघाचा खेळाडू आहे त्याने पंधरा मालिकावीर ट्रॉफीज यावर्षी जिंकल्या तो देखील कन्सिस्टन्सीने क्रिकेट खेळत होता म्हणजे यंदाच्या हंगामामध्ये सुमित ढेकले हा देखील कन्सिस्टन्सी त्याच्या माध्यमातून राखली गेली आणि त्याचमुळे हे खेळाडू या टेनिस क्रिकेट पटलावर एक वेगळं नाव करून गेले यंदाच्या सीझन मध्ये टीन पी एलच्या स्पर्धेमध्ये दे देखील खूप चांगली स्पर्धा रंगली तिथे देखील अनेक खेळाडूंनी तेवढंच चांगलं योगदान दिलं हा जो शाहीद खेळतोय हा देखील एका टीमचा कॅप्टन होता सेमीफायनलपर्यंत पर्यंत आपल्या संघाला घेऊन गेला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये त्याचा संघ पराभूत झाला होता तर यावेळेला रवी बुंबक अतिशय चांगलं षटक इथे हाताळत असताना ओर द विकेट यावेळेला अतिशय चांगला चेंडू टप्पा चांगला होता दिशेभरचं नियंत्रण चांगलं होतं टप्पा के सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये एक निर्धाव बॉल तर अतिशय चांगली गोलंदाजी ते करत असताना रवी बुंबक आपल्या टीमसाठी आणि तो देखील अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय यशपाल पिंटू यशपाल पारचा हा जो खेळाडू सध्या मैदानामध्ये खेळतोय थोडसा बिकट परिस्थितीमध्ये यावेळेला फ्लिक ऑफ द रेस्ट आणि इथे मात्र कॅच कदाचित सोडली आहे पंचांचा इशारा येतोय चारन पीडितांना कुठे होता न्याय ते भाऊ भाऊ नव्हता संपला दोन षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर वर धाव संख्या अठरा या ओव्हर मध्ये फक्त सात धावा दिल्या रवी बुंबकने पहिल्या ओव्हर मध्ये धावला त्या अकरा आता चोवीस बॉल ब्याऐंशी धावांची आवश्यकता असेल इथून मात्र पिंटू पारचा आणि शाहिदला गेर बदलावा लागेल टॉप मध्ये बॅटिंग करावी लागेल आणि नक्कीच या मॅचमध्ये काहीतरी करून दाखवावं लागेल कारण अभी नाही तो कभी नाही कारण तीनशे पासष्ट दिवससाठी आपण या स्पर्धेची वाट बघतो आणि सध्या जर विचार केला तर महाराष्ट्रातली अशी एकमेव स्पर्धा आहे कोणीही सांगेल जेवढे क्रिकेटर या स्पर्धेमध्ये खेळत आहेत सोळा संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत कोणी सांगेल की एकमेव अशी स्पर्धा आहे ज्या स्पर्धेला बोथ एंड गोलंदाजी केली जाते दोन्ही एंडने गोलंदाजी पावसाळी क्रिकेटमध्ये आजपर्यंत कुठल्याच महाराष्ट्रातल्या स्पर्धेमध्ये झालेली नाहीये त्यामुळे ही एक स्पर्धा या स्पर्धेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे म्हणून ही एकमेव स्पर्धा आहे जी महाराष्ट्रामध्ये बोथ एंड खेळवली जाते पावसाळी रबर बॉल स्पर्धा तर विशाल चौरसिया पुन्हा एकदा त्याच एंडने सारसोळे गाव एंडने गोलंदाजी करण्यासाठी द विकेट हो हो वेग किती आहे यावेळेला टायमिंग फसलं काउ कॉर्नरला शेतरक्षक येतोय कॅच ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस अमित पाटील जी कॅच सुटली होती या क्षेत्रामध्ये राहुल जोगाडियाच्या माध्यमातून तिथून होत्याचं नव्हतं केलं अठ्ठ्याण्णव रनची पार्टनरशिप केली आणि एक सन्मानजनक धावसंख्या उभारली यावेळेला कॅच सोडतोय तिथला शेतरक्षक काउ कॉर्नरच्या दरम्यान मॅक्सवेल आणि मॅक्सवेलने ते कॅच सोडल्यानंतर पाहूया काय होतंय क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा कॅचेस सुटल्या तेव्हा तेव्हा उपद्रव झालाय परंतु ही सोडलेली कॅच शाहीसाठी कशा प्रकारची इनिंग पेश करेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल लगेचच बदली होते मॅक्सवेलची बदली डायरेक्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत एकोणीस नाईन्टीन फलंदाज तयार पिंटू पाच ओंकार देसाई यांचं देखील इथे आगमन झालं वेलकम ओंकार आपलं देखील हार्दिक स्वागत यावेळेला बॅटची आतमधली कडा घेतोय चेंडू मात्र तिथेच विसावतोय मेडाऊनच्या दरम्यान स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत जाईल फक्त सिंगल इथे कम्प्लीट केली जाईल एक रन बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत आकड्यावर वीस ट्वेंटी ऑन स्कोर बोर्ड चला टॉससाठी बोनकोडी इलेव्हन आणि त्याचबरोबर इच्छापूर्ती वाशी चार ओव्हरची ती मॅच असेल आमच्या ग्रामीण गटातली एकमेव मॅच शिल्लक आहे ती मॅच इथे खेळवली जाईल लवकरात लवकर टॉससाठी या बोनकोडी इलेव्हन आणि त्याचबरोबर इच्छापूर्ती वाशी गाव बोलत यार या वेळेला आउट साईड द ऑफ स्टम पंचांचा इशारा येतो इट इज वाईड एक्स्ट्रा रन मात्र मिळते अवंत रूपात भर पडते टीमची धावसंख्या देखील जाऊन पोहोचली आतापर्यंत एकवीस या आकड्यावर नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट चला इच्छापुरती वाशी गाव टॉस साठी लाम या बोनकोडे इलेव्हन संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे इच्छापूर्ती वाशीगाव जितेश राऊत बॉल तयार याला बॅटची कडा घेतली चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय तिथे क्षेत्रक्षक तैनात शाहीत एक धाव नक्कीच मिळेल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली बावीस या आकड्यावर एकवीस बॉल आणि अठ्याहत्तर धावांची आवश्यकता लांबच लांब षटकार इथे ठोकावे लागतील या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी कारण थोडीशी मॅच लांब होत चाललेली आहे टीम किरण इलेव्हन शिरोने म्हणजेच विनर टीमच्या माध्यमातून विचार केला तर मोठे फटके ते अपेक्षित आहेत प्रत्येक बॉल तुम्हाला आता हिट करायचं आहे अठ्यात्तर धावा आहेत अजूनही तिसरं षडक चालू आहे धावसंख्या भरपूर कमी आहे ज्याप्रमाणे सरासरी अपेक्षित होती सोळा पूर्णांक सहासष्ट त्याच्यापासून भरपूर मागे असताना हा संघ ज्या हा चेंडू कट करायचा होता तिथे मिड ऑफला क्षेत्रक्षक नाही आहे एक रन कम्प्लीट होईल पिंटू साठी टीमची धावसंख्या तेवीस या आकड्यावर सध्या षटक क्रमांक चालू असताना आहे तिसरं शंभर धावांचं टार्गेट शंभर धावा मॅजिकल आकडा नेहमीच मानला जातो सँडी आणि जर तुम्ही परीक्षा देत असाल कुठली तर पस्तीस हा आकडा कारण महाराष्ट्रामध्ये मला वाटते पस्तीसला पास म्हटलं जातं काटावर पास तर शंभर आकडा क्रिकेटमध्ये अतिशय मॅजिकल आकडा मानला जातो तर बॉल तयार कारण त्याच वेळेला बॅट्समन अभिवादन स्वीकारतो सर्वच प्रेक्षकांचं स्टँडिंग ओबेशन त्याला मिळतं बोल तर यार हो हो काय पेस आहे पन्नाट पेसने चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये विशाल चौरसिया या, या गोलंदाजाने इम्प्रेस केलंय तुम्ही पाहू शकाल ज्या वेळेला तो रनअप घेतोय जवळपास शोएब अख्तर रनअप घ्यायचा तिथून त्याचा रनअप स्टार्ट होतोय त्यानंतर बॉल रिलीज करतोय अतिशय चांगली गोलंदाजी चला टॉससाठी या लवकरात लवकर दोन टीमचे कॅप्टन वर या मी विनंती करेन डॉक्टर राजेश पाटील साहेबांना आपल्या शुभस्ते या मॅचचा टॉस आम्ही करणार आहोत भूमिपुत्रांचे अतिशय जवळचे नेते सातत्याने तरुणांना मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून होते एक चांगले शिक्षण सम्राट आहेत आपलं हार्दिक हार्दिक स्वागत डॉक्टर राजेश पाटील आपल्या शुभस्ते आम्ही टॉस करतो या मॅचचा या वेळेला फटका चांगला आहे इट इज अ अँड डिलिवर चेंडू सरळ जातो वाईट इश लॉंग ऑपच्या वर वरतून सहा तामासाठी छटकार तासा धीला धीला। राजेश पाटील साहेब यांच्या तर बोनकोड इलेमन या टीमने इथे टॉस जिंकलाय जो काही निर्णय आहे जितेश ही मॅच संपायच्या अगोदर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि मैदानात तुम्हाला जायचं याची नोंद घ्या फिल्डिंग करण्याचा निर्णय इथे घेतला आहे बोनकोडी या संघाने तर तुषार पाटील तुमचे सर्व खेळाडू खेळाडू कक्षामध्ये घेऊन बसा लगेचच तुम्हाला बॅटिंगसाठी जायचं आहे कारण पुढचे जे दोन संघ आहेत शिरवणी प्रतिष्ठान म्हणजे सँडी एस पी दादर ओंकार देखील इथे उपस्थित झाला आहे आणि ब्रह्मा त्यानंतर जो बंड्या बॉईज संघ आहे तो देखील इथे उपस्थित आहे त्यामुळे विनंती आहे दोन्ही टीमला तुम्ही सहकार्य करा आपली स्पर्धा आहे आपल्या ग्रामीण खेळाडूंना देखील आपण संधी दिली या स्पर्धेमध्ये तीस हजार प्रथम पारितोषिक पंधरा हजार द्वितीय पारितोषिक ग्रामीण खेळाडूंसाठी देखील आहे त्याचबरोबर खुल्या गटासाठी दोन लाख रुपये प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक एक लाख रुपये या स्पर्धेचं अतिशय मोठ्या अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात सर्वांचं मन वेधून घेणार आहे या ट्रॉफीज धावसख्या एकोणतीस अजूनही तुम्ही पाहू शकाल एकाहत्तर रनची आवश्यकता आहे अठरा बॉल मध्ये पहिल्या बॉलवर सिंगल येते सतरा बॉल मध्ये सत्तर धावांची आवश्यकता म्हणजे कमीत कमी बारा षटकार संधी मारावे लागतील सतरा बॉलमध्ये सतरा बॉलमध्ये बारा षटकार मारणं नक्कीच मोठी बाब इथे ठरू शकते आणि सध्या शाहिद मैदानामध्ये खेळतोय जो टीमचा कॅप्टन आहे नेता दिशादर्शक तारणहार नेहमीच म्हटलं जात आणि अशा परिस्थितीमध्ये या नेता दिशादर्शक तारणहार शाहिदला चांगली बॅटिंग करावीच लागेल अजूनही बॉल आहे सतरा सतरा बॉलमध्ये टीमच्या धावसंख्येचा जर विचार केला तर एकाहत्तर धावांची अजूनही सत्तर धावांची आवश्यकता बॉल ला जाऊन इथे पुल करायचा होता पुल बॅट बॅटची कडा घेतली पतन फलंदाज बाद ज्याप्रमाणे पहिलं षडकी इथे चालू होतं विशाल चौरसिया याच्याकडे दारोमदार सोपवली होती कॅप्टनने आणि तो त्यावर खरा उतरला परंतु त्यानंतरचे जे दोन बॉलर वापरले तुम्ही पाहू शकाल रवी बुंबक आणि त्यानंतर पुन्हा एकदा रवी हे जे बॉलर आहेत आतापर्यंत चार ओव्हरचा स्पेल टाकतात यांच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल ज्याप्रमाणे त्यांनी आग ओकणारी गोलंदाजी केली आहे कुणाल एकतर त्यांनी पूर्णपणे शॉर्ट ऑपलेनचे चेंडू टाकले आणि शॉर्ट ऑपलानचे चेंडू टाकल्यानंतर दिशा इकडे तिकडे बरोबर गुडलेनवर आणि चेंडूला मध्ये राईस करतात राईस करताना अतिशय वेगमान म्हणजे रफ्तार का राजा तू म्हटलंस ते योग्य होतं दिशा इकडे तिकडे बरोबर सरळ त्यांच्या छातीवरून काढले जातात जरा पुढे देतं फक्त टायमिंगवर चेंडू आपल्याला तोडून काढू शकतात आणि जेव्हा जेव्हा आखूर टप्प्या चेंडू टाकले जातात आणि त्यांना राईस केलं हे थोडं फलंदाजासाठी हे खेळण्यासाठी थोडंसं अवघड जातं सुरेख गोलंदाजी आहेत यस थोडंसं कठीण चाललंय फलंदाजाला आखोटप्प्याचे बॉल खेळणे या खेळपट्टीवर यावेळेला तेच पाहायला मिळते परंतु इथे विकेट किपर देखील बीट होतोय तोपर्यंत एक रन तर मात्र नक्कीच कंप्लीट केली जाईल आणि बाईसचा इशारा ते पंच गुरुनाथ पाटील यांच्या माध्यमातून येतोय एक्स्ट्रा रन मिळते टीमची धावसंख्या एकतीस या आकड्यावर एक हे क्रिकेट का तुम्ही पाहू शकाल शंभर धावा स्कोरबोर्डवर लावल्या कॉन्फिडन्सने आणि आत्मविश्वासाने खेळ इथे दाखवला पंतनगर बॉईजने आणि तसाच खेळ इथे करत असताना या वेळेला खूप चांगला फटका फ्लिक ऑफ द रिस्ट ओर पिच बॉल होता आणि ते मात्र पिंटू हा बॉल मैदानामध्ये ठेवणार नाही चे पार षटका सर्वाधिक स्ट्रॉंग झोन जर कुठला असेल पिंटू पारशाचा तर त्याच्या पायावर टाकलेला बॉल आणि या बॉलवर तो नेहमीच षटकार ठोकतो तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी ज्यावेळेला तो जी इलेव्हन विक्रोडी या टीमच्या दरम्यान खेळला होता अर्धशतक त्याने ठोकलं होतं त्याच्या समोरच्या व्हाईट कलरच्या बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतात कॉलेजच्या त्या बिल्डिंगवर त्याने षटकार मारला होता तर भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये मागच्या वर्षी देखील पिंटू होता यावर्षी देखील तोच फॉर्म इथे दाखवा लागेल एक षटकार येतोय रवी बुंबकच्या विरुद्ध टीमची धावसंख्या सदोतीस या वेळेला चेंडू हुक करायचा होता हवेत जातोय यष्टीरक्षक जज करतोय दोन तिथे तैनात होते एक रन कम्प्लीट सेकंड रन साठी चान्स थ्रो इथे केलाय आणि बॅकअप आहे त्यामुळे दोनच धावा मिळतील टीमची धावसंख्या एकोणचाळीस या आकड्यावर थर्टी नाईन अतिशय चांगला उल्लेख केला होता सँडीने बॅक ऑफ द लेन जो मागे खेचून टाकलेला चेंडू सध्या अतिशय चांगला ठरतोय या मॅच मध्ये आणि जर विचार केला तर बॅक ऑफ द लेन वर जर बॅकफूट वर जाऊन तुम्ही पुल हुक शॉट अतिशय चांगले खेळू शकलात तर धावा येतात ज्याप्रमाणे रोहित शर्मा हिटमॅन ज्याप्रमाणे खेळतोय इंग्लंड मध्ये बॅक ऑफ द लेन गोलंदाजाने त्याला अक्षरशः सळोकी पळो केलं परंतु नंतर अतिशय चांगली बॅटिंग त्याने केली यावेळेला आकू टप्प्याचा चेंडू याच गोष्टीचा उल्लेख मी करत होतो पुल केलाय चेंडू सी पलीकडे षटकार सहा धावांसाठी साईड स्क्रीनच्या बाजूला जो आमचा कॅमेरामॅन आहे शाहरुख तिथे जे प्रेक्षक आहेत सर्वांना विनंती आहे प्लीज तुम्ही सर्वांनी तिथून खाली उतरा कारण तो स्टेज फक्त त्याच्यासाठीच आहे त्याचा कॅमेऱ्याचा अँगल चुकतोय त्यामुळे तुम्हाला विनंती आहे आणि आता आमचे सर्वच संयोजक तिथे पोहोचतील तर यावेळेला आणखीन एक मोठा षटकार येतोय टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली पंचेचाळीस या आकड्यावर फोर्टी फाय बारा चेंडू आणि पंचावन्न धावांची आवश्यकता अजूनही असेल या मॅच मध्ये बारा चेंडू मध्ये कमीत कमी नऊ षटकार इथे मारायचे आहेत ही मॅच जिंकण्यासाठी बारा चेंडू आणि पंचावन्न धावा पंचेचाळीस धावा स्कोर बोर्डवर या मॅच मध्ये टीम मिटिंग थोडीशी होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅच इथे चालू होईल पहिला सामना आजच्या दिवसातला किरण इलेव्हन शिरवणे म्हणजेच विनर विरुद्ध पंतनगर बॉईज यानंतरची मॅच आहे बोनकोडी इलेव्हन या टीमने टॉस जिंकलाय फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय चार ओवरची ती मॅच खेळवली जाईल बोनकोडी इलेव्हन आणि इच्छापूर्ती वाशिगाव याची नोंद घ्या तर विकी येतोय गोलंदाजी माकवर पाचव षटक टाकण्यासाठी पंचावन्न धावा करायचे आहेत पहिल्या बॉलवर फटका चांगला आहे आणि चेंडू सरळ जातोय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या वरतून पंचांचा इशारा हा षटकार एक्कावन्न फिफ्टी प्लस फिफ्टी वन अखंड केली जनसेवा बन जार, विश्वनाथ जाधव हा खेळण्यासाठी तयार आहे पालघर तालुक्यातील हा खेळाडू आहे आणि तुम्ही पाहू शकाल यंदाच्या सीझनमध्ये धडाकेबाज बॅटिंग यांनी केली अतिशय चांगली गोलंदाजीने यांनी केली शारजाचं स्टेडियम देखील दनानून सोडलं त्याचबरोबर स्वर्गीय धर्मवीर आनंद दिगे चषकामध्ये हा मालिकावीर राहिला होता प्रवीण मात्रे यांच्या माध्यमातून जी आयोजित स्पर्धा असते बोटर बोजण्या इतक्या खुल्या गटातील स्पर्धा नवी मुंबईमध्ये होतात त्यामध्ये स्वर्गीय संजय पाटील अंकल स्मूर्ती चषक घनसोलीमध्ये स्पर्धा रंगते त्यानंतर दुसरी स्पर्धा जर तुम्ही पाहिलं तर प्रवीण मात्रे यांची स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक ही स्पर्धा आमच्या नवी मुंबईमध्ये खेळवली जाते त्यानंतर पावसाळी क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर नगरसेवक ट्रॉफी शिरवणे या स्पर्धेची प्रतीक्षा आम्ही पूर्ण हंगाम करत असतो परंतु यावर्षी आणखीन एक स्पर्धा ऍड झाली नवी मुंबई क्रिकेटमध्ये ती म्हणजे भूषण पाटील यांची स्वर्गीय डी आर पाटील आणि स्वर्गीय भोलानाथ पाटील स्मृती चषक जी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होते यावेळेला दुसऱ्या बॉलवर देखील प्रहार केलाय विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून अतिशय ब्रँडेड फटका सहा धावांसाठी षटकार <laughs> नाथ हो। दोन चेंडूवर दोन षटकार करायच्या होत्या या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल दोन मध्ये पंचावन्न परंतु इथे मात्र लगातार दोन षटकार ठोकलेत चला जास्त टीम मिटिंग घेऊ नका अंपायर देखील तुम्हाला वॉर्निंग देत आहेत अन्यथा अजून पाच धावा तुमच्या कमी केल्या जातील टोटल मधून टाइम आउट जर अंपायरने केला तर तर यावेळेला अतिशय चांगली बॅटिंग करत असताना विश्वनाथ जाधव दोन षटकार त्याने ठोकलेत एक मिडविकेटला एक ऑनला लगातार दोन चेंडूवर विक्कीच्या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली सत्तावन्न या आकड्यावर करण रेट जर पाहिला तर तेरा पूर्णांक पंधरा शंभर रनचं टार्गेट आहे या मॅच मध्ये अजूनही त्रेचाळीस रनची आवश्यकता दहा बॉलमध्ये सात षटकार ठोकायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाला किरण इलेव्हन शिरवणे विश्वनाथ जाधव तिसऱ्या बॉलवर देखील प्रहार होतोय आणि तिसरा चेंडू जातोय लॉंग ऑफच्या वरतून सहा धावांसाठी षटकार यावेळेला तीन चेंडू वर तीन षटकार ठोकलेत बॅटिंग करत असताना बॅट्समन विश्वनाथ जाधवने अठरा रनवर तो खेळतोय टीमची धावसंख्या त्रेसष्ट वर जाऊन पोहोचली आणि यावेळेला नक्कीच तो काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय शेवट नक्कीच गोड होईल या मॅचचा नो no डाऊट पाहूया कुठलाही संघ जिंकेल परंतु विजय मात्र क्रिकेटचा होईल ज्याप्रमाणे विश्वनाथ आग ओकणारी बॅटिंग करतोय नऊ बॉलमध्ये सदोतीस धावांची आवश्यकता नऊ चेंडू सहा षटकार इथे अजूनही मारायचे आहेत होऊ शकतं पॉसिबल आहे एव्हरीथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट क्रिकेटमध्ये काही घडू शकतं यावेळेला एक क्षेत्रक्षक जवळ बोलवण्यात आला आहे तुम्ही पाहू शकाल सिलिकप पॉइंटच्या दरम्यान त्यामुळे दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे केला आहे परंतु काही नियम त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत असताना असतात तेच अंपायर तुम्हाला समजून सांगतात गोलंदाज तयार विकी ओर पिच बॉल केला केलाय हेलिकॉप्टर स्ट्रोक परंतु तिथे क्षेत्रक्षकता येईना आता एक्स्ट्रा कव्हरला एक रन कंप्लीट होते दुसरी रन घेण्याचा प्रयत्न इथे मात्र थांबवलाय पिंटूने फक्त एक रन मात्र मिळेल विकीला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली चौसष्ट या आकड्यावर अजूनही छत्तीस धावांची आवश्यकता असेल बॉल असतील तुमच्याकडे शिल्लक आठ आठ चेंडू आणि छत्तीस धावा जर या दोन चेंडूवर दोन षटकार आले तर मॅच मध्ये काही घडू शकतं आठ चेंडू आणि छत्तीस धावा पहिल्याच मॅच मध्ये प्रेक्षकांचा पैसा वसूल होणारा हा सामना रंगत असताना विशाल चौरस याने इम्प्रेस केलं धारदार गोलंदाजी केली रवी बुंबकने अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली विशाल चौरसियाने परंतु आता मात्र विकीच्या विरुद्ध हल्ला चढवलाय चार बॉलमध्ये एकोणीस धावा दिल्यात या दोन बॉलवर दोन मोठे फटके आले तर कम बॅक होईल इल किरण इलेव्हन शिरवणे या टीमचं या मॅच मध्ये वड मॅच गोलंदाज पुन्हा एकदा तयार लेफ्ट अम ओर विकेट विकी टू पिंटू टु। यावेळेला चेंडू सोडून दिलाय पंचांचा इशारा येतो इट इज वाईड एक्स्ट्रा रन मात्र मिळते पस्तीस रन अजूनही करायचे आहेत धावसंख्या जाऊन पोहोचली पासष्ट या आकड्यावर सिक्स्टी फाय एक आगळा वेगळा टान्स आहे तिन्ही स्टंप सोडून बॅटिंगसाठी नेहमीच उभा असतो हा खेळाडू त्यामुळे गोलंदाजाला लाईन ला आणि लेंथ ॲडजस्ट नेहमीच करावी लागते तर ॲडजस्टमेंटच्या जमान्यामध्ये यावेळेला ॲडजस्टमेंट करत असताना हा गोलंदाज परंतु तेवढीच मातब्बर फलंदाजी आहे विनर या टीमच्या नावामध्ये सर्व काही आहे नेहमीच प्रत्येक स्पर्धा जिंकण्याच्या प्रयत्नामध्ये जिद्दीने खेल करता। भाई ते खेळ करतात बंटीबाई ओबेराने त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून अनेक स्पर्धा यंदाच्या अंगामध्ये गाजवल्या गेल्या मागच्याच आठवड्यामध्ये झालेल्या बोरिवलीच्या स्पर्धेमध्ये त्या टीमला मोस्ट सक्सेसफुल टीम म्हणून अवॉर्ड देण्यात आला यंदाच्या सत्रातला तर पुन्हा एकदा गोलंदाजाचे होत असताना विकी ओरपीच बॉल हेलिकॉप्टर लागवायचा होता यावेळेला खाली राहतोय चेंडू तिथे तैनात आहे सिंगल इथे मात्र नक्कीच मिळते पाहूया विश्वनाथ शेवटचा बॉल फेस करण्यासाठी होईल टीमची धावसंख्या था। सहासष्ट चौतीस धावांची आवश्यकता असेल अजूनही सात चेंडूचा सा खेळ शिल्लक सात बॉल चौतीस रन या बॉलवर एक मोठा फटका आला तर कमबॅक होईल परंतु हा चेंडू जर निर्धाव आला या बॉलवर सिंगल आली तर मॅचमध्ये पंतनगर बॉईज हा संघ नक्कीच असेल म्हणजे आता सध्या जर पाहिलं तर दोलायमान परिस्थितीमध्ये हा सामना इथे रंगताना दिसतोय बोलतं यार विश्वनाथ साठी यावेळेला पंचांनी पाहिलं हा चेंडू निर्धाव आहे फुलर लेनचा बॉल सोडून दिलाय बॉल आणि बरोबर क्रीजमध्ये जाऊन पडतोय अतिशय चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली शेवटच्या दोन चेंडू पर्यंत तुम्ही पाहू शकाल त्या लाईनच्या आतमधून चेंडू आतमध्ये आला आणखीन आणि हा शेवटचा चेंडू निर्धाव येत असताना अशा प्रकारे षटक संपलं पाच ओव्हरचा खेळ संपला वर धाव संख्या सहासष्ट आता शेवटचं षटक असेल सहा बॉल मध्ये रन करायचे चौतीस थर्टी फोर या पण ऐकू एक सुमधुर संगीत सासष्ट धावा स्कोअर बोर्डवर चौतीस धावांची आवश्यकता आहे शेवटचा षडक टाकण्यासाठी गजेंद्र गजेंद्र कोशवा गोलंदाजी माकवर शेवटचा षडक टाकण्यासाठी हा देखील मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करतो गजेंद्र कोशवा बॉलिंग माक वर सज्ज होईल हे शेवटचं षडक हाताळण्यासाठी चौतीस सा धावांची आवश्यकता या मॅच मध्ये अजूनही असेल पहिल्याच बॉलवर इथे मात्र हादरा दिलाय फलंदाज बाद तर अजूनही पाच चेंडूचा खेळ शिल्लक आहे पाच चेंडू, चेंडू इथे टाकायचे चौतीस धाबांची आवश्यकता डावकुऱ्या त्याचा फलंदाज अख्तर शेख राबडी ठाणे खेळण्यासाठी सज्ज होते पहिलाच बॉल हुक करायचा होता बॅटची वरची कडा घेऊन चेंडू मिड जातो आहे सुप्रीमो ट्रॉफी यंदाची जी एक मोठी स्पर्धा आमदार संजय पोतनीस साहेब यांच्या माध्यमातून कलिनाच्या त्या मैदानावर झाली एअर इंडियाच्या ग्राउंडवर त्या स्पर्धेचा मालिकावीर जल्टो कार जिंकणारा खेळाडू आहे तो मैदानामध्ये खेळतोय परंतु संघ मात्र अडचणीमध्ये इथे सापडलाय सदुसष्ट धावा स्कोर बोर्डवर यावेळेला फटका चांगलाय त्याचा परंतु एलिव्हेशन कमी आहे उंची जास्त आहे क्षेत्रक्षक दोन जज करताय जजमेंट अतिशय चांगला आहे आणि अतिशय चांगला जेल विकिने तिथे पकडलाय फलंदाज बाद